नमस्कार, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। दोस्तों, इस समय हम खड़े हैं वसई किले पर। आज 284वां वसई विजयोत्सव है और तीन दिन से यह कार्यक्रम 14, 15, 16 तीन दिन से कार्यक्रम जारी है। आज कार्यक्रम का अंतिम दिन है और यहाँ इस समय कई बड़े बड़ी हस्तियाँ मौजूद है इस ग्राउंड में। चिंबाजी अप्पाजी ग्राउंड, एक किले का जो ग्राउंड है, इस परिसर में आज बड़ी बड़ी हस्तियाँ, पालघर सांसद, वसई विरार महानगर पालिका आयुक्त, वसई विरार महानगर पालिका के पूर्व महापौर और ऐसे कई सामाजिक संस्था से जुड़े हुए लोग यहाँ पर मौजूद हैं। अभी इस समय मशाल प्रज्वलित हो चुकी है और रंगारंग कार्यक्रम लता मंगेशकर जी की याद में अभी कार्यक्रम शुरू होने वाला है। इसके अलावा वैसे ही यहाँ पर अलग अलग तरह की प्रदर्शनी लगाई हुई है, सेल्फी पॉइंट के लिए लाइट इवेंट किया गया है। उस तरफ आप देख सकते हैं कि किले, अलग अलग किले के संवर्धन के लिए किलों का डॉक्टर श्रीधर राउत, उन्होंने अलग अलग किलों के डिज़ाइन बनाए हुए हैं। एक तरफ खाद्य स्टॉल लगे हुए हैं और बच्चों के खेलने के गेम्स हैं। आज इस कार्यक्रम का विजयोत्सव का तीसरा दिन है और पिछले सालों साल से ये विजयोत्सव मनाया जाता रहा है। वजह इस विजयोत्सव से वसई का गौरव मालूम होता है, वसई का इतिहास है, उस इतिहास को, इतिहास की याद ताज़ा हो जाती है। देखिए इस कार्यक्रम की झलकियाँ, अभी के लिए इतना ही। सांगताना आनंद होतो की 284वा हा उत्सव साजरा करण्यापूर्वी गेले 2 वर्ष आपण कोरोना संक्रमणातून सर्वात जण जात होतो आणि यावेळेला जरी हा उत्सव होऊ शकला नाही तरी आपले सर्व आपल्या या श्रीमंत चिमाजी अप्पा यांच्या शूरवीर नरवीर चिमाजी अप्पा यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं वेळोवेळी 2 वर्ष आपण पूजा साधलेलं आहे। या वर्षी आपण प्रशासकीय राजवट सुरू असून आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपले माजी महापौर प्रवीणजी शेट्टी आणि या उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब मोहोळ यांनी आयुक्तांना पत्र दिलं आणि त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाबद्दलची संकल्पना नारायण मानकर साहेब, प्रवीण शेट्टी, प्रकाश वनमाकाश रॉड्रिक्स, आम्ही सर्व जाऊन त्यांना कल्पना दिली आणि मला सांगायला आनंद वाटतो की आयुक्तांनी त्याला लगेच दुजो असताना मला आपल्याला सांगावं असं वाटतं की वसईमध्ये अनेक आपली पर्यटन स्थळं वसईमध्ये आपल्याला आहेत। पर्यटनाच्या MTDC दोनशे चौऱ्याऐंशीव्या विजयोत्सवाच्या निमित्ताने
या ठिकाणी चिमाजी आप्पांच्या आपण विजयोत्सव या ठिकाणी साजरा करतो आहोत. वसईकरांचा उदंड त्या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि खऱ्या अर्थाने पोर्तुगीजांवरती या ठिकाणी शहर महानगरपालिका आहे त्या अर्थाने त्यांनी किल्ले वसई विजय स्मारक समिती यांच्या विद्यमाने गावं 284वा वसई विजय उत्सव आणि पोर्तुगीजांपासून गेल्या 3 दिवसापासून साजरा करत आहोत आणि त्याच्या खरं म्हणजे म्हणून या ठिकाणी विजय उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. वसई बुद्ध पौर्णिमेनिमित्त साजरा करतोय या सर्व संस्थांपासून 14, 15 आणि 16 मे नरवीर चिमाजी आप्पा यांनी 16 जून 1739 रोजी नरवीर चिमाजी आप्पा यांनी वसई किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात काढण्यासाठी आणि तो विजय मिळवण्यासाठी त्या निमित्ताने आपण हा सोडून निघून गेले उत्सव साजरा करतोय. 15 रोजी बुद्ध पौर्णिमा हा दिवस निश्चित केलेला आहे पहिले महापौर आणि आपण या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव चालू केलेला आहे आणि सर्व वसईकर सर्व नागरिक 2010 मध्ये वसई विरार शहर महानगरपालिका परिसरातील सर्व विद्यार्थी असतील विद्यार्थी असतील 2011 मध्ये प्रथम उत्साहाने या कार्यक्रमात भाग घेत असतात. या कार्यक्रमाच्या आयोजकांना त्यांच्या नेतृत्वाने कामाबद्दल आपले लोकप्रिय आमदार हार्दिक अभिनंदन करतो. सर्वप्रथम काल जी किल्ला सफर झाली त्याचं आयोजन करणारे इतिहास अभ्यासक श्री दत्त राऊत यांना प्रशस्तीपत्र देण्याची विनंती मी गोचले साहेबांना करतो. श्री दत्त श्री वज्रेश्वरी योगिनी देवी ट्रस्ट या वज्रेश्वरी देवी मंदिराकडून आपली जी मशाल यात्रा तिथून निघते याच्यासाठी आपल्याला वसई ॲडव्हेंचर्स फाउंडेशन हे आपल्याला नेहमीच सर्व सहकार्य करत असतं. विजय चौधरी आणि प्रेषित आपल्याला विनंती करतो. समोर विजय येतात आता त्यांचा सहभाग असतो. ऋषिकेश वैद्य आणि विनंती करतो खासदार साहेबांच्या हस्ते त्यांना आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटावा अशी एक आपल्या वसईकरांसाठी गोष्ट आहे. 26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये ज्यांनी आपल्या वसईचा एक कलाकृती चांगली सादर केली त्या 26 जानेवारीच्या कार्यक्रमात आणि वसईचं नाव त्यांनी उंच नेलं असे विशाल डान्स ग्रुप आपले स्थानिक कलाकार आणि आता लेझिम पथक आणि ढोल पथक घेऊन आहेत. मी कमिश्नर साहेबांना विनंती करतो आपल्या हस्ते त्यांचा सन्मान करा. विशाल 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 समोर कॅमेराकडे ढोल पथक दुर्मवर्ण यंदा फक्त सर्टिफिकेट आपल्या वसई विजय उत्सवासाठी खरं म्हणजे आय आय
हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।